राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत आलेल्या यशामुळे तर हे चर्चेत आहेतच, पण त्यांच्या गुलाबी जॅकेटमुळे ही चर्चा जास्त आहे. अजितदादा रोज गुलाबी जॅकेट घालत आहेत. जुलै महिन्यामध्ये विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवला त्या दिवशी त्यांनी गुलाबी जॅकेट घातलं होतं. त्यानंतर त्यांनी रोज गुलाबी जॅकेट वापरण्याचा धडाकच लावल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. गुलाबी जॅकेट शुभ आहे म्हणून ते परिधान करत आहेत का, की यामागे दुसरं काही कारण आहे, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि जर तुम्ही अजूनही आजच्या विचारला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. लोकसभा निवडणुकीमध्ये अवघा एक खासदार निवडून आल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अजितदादा गटाने मोर्चे बांधणी आणि रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्यात घडामोडी सुरू असताना अजित पवार यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तो म्हणजे यापुढे अजित पवार गटाकडून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बॅनर्सवर, जाहिराती आणि व्यासपीठावर गुलाबी रंगाचा अधिकाधिक वापर केला जाणार आहे. गुलाबी रंग मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी स्वतः अजित पवार हे देखील प्रयत्न करणार आहे. त्यासाठी यापुढे अजित पवार हे पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यावर केवळ गुलाबी जॅकेट परिधान करणार आहेत. त्यासाठी अजित पवारांनी 12 गुलाबी रंगांची जॅकेटे शिवून घेतल्याचंही समजले. याशिवाय अजित पवार यांनी कुर्ता आणि जॅकेटवर राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह लावण्यासही सुरुवात केली आहे. अजित पवार यांच्या पक्षाने अचानक गुलाबी रंगाचा इतका वापर सुरू केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. देखील उत्सुकता होती. तर त्याचं कारण असं आहे की अजित पवार गटाने अलीकडेच त्यांच्या पक्षाच्या प्रसिद्धीचे काम नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीला दिले आहे. या कंपनीच्या सल्ल्यानुसारच अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या सर्व आमदारांना घेऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्याची चर्चा होती. अजित पवार यांची प्रतिमा सॉफ्ट हिंदुत्वाकडे झुकणारी असावी, यासाठी नरेश अरोरा यांच्या सल्ल्याने ही सिद्धिविनायकाची वारी करण्यात आल्याचे समजते. याशिवाय अजित पवार दौऱ्यावर निघाले आहेत. यावेळी ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रचारार्थ महिलांशी संवाद साधणार आहेत. यामागे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा एकट्या शिंदे गटाला न होता अर्थमंत्री म्हणून या योजनेचा श्रेय आपल्यालाही मिळावे, असा अजितदादांचा प्रयत्न असू शकतो. कंपनीच्या सल्ल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिमा वर्धन करण्यासाठी अजितदादा गटाकडून गुलाबी रंगाचा जास्तीत जास्त वापर केला जाणार आहे. आता याला अपवाद म्हणून दौऱ्यादरम्यान सगळीकडे गुलाबी जॅकेटमध्ये दिसणारे अजित पवार येवल्यातल्या सभेमध्ये मात्र पैठणीच्या जॅकेटमध्ये दिसतील. येवल्यामध्ये कारागिरांनी अजित पवारांना पैठणीचे जॅकेट दिले आणि घालायला देखील लावलं. अजित पवारांनी पैठणीचं जॅकेट घालून भाषण केलं. परंतु यापुढे गुलाबी रंगाकडे पक्षाची आता खास ओढ असणार आहे. नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स कंपनीने यापूर्वी कर्नाटकमध्ये DK शिवकुमार आणि राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्यासाठी काम केले होते. आता आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये गुलाबी रंग अजितदादांना फायद्याचा ठरणार का, हे बघावे लागणार आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.